सदर बाजार पोलिसांनी शिताफीनं कामगिरी करत एका महिलेचे चोरीला गेलेले 12 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोकड परत मिळवून दिली. जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील रमा क्लिनिक इथं नर्स म्हणून काम करणाऱ्या साधना गणेश गायकवाड यांची दागिने असलेली पर्स चोरीला गेली होती. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे सदर बाजारच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी रमा क्लिनिक इथं जाऊन शोध घेतला असता ही पर्स रमा क्लिनिकच्या आवारात फेकून दिल्याचं आढळून आलं. पर्समधील दागिने आणि रोख रक्कम जशीच्या तशी मिळून आली. पोलिसांनी सुमारे 5,80,000 रुपये किमतीचे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख 6,500 रुपये असलेली ही पर्स साधना गायकवाड यांना परत केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी, सदर बाजारच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल इसाक नदाफ, औदुंबर आटोळे, पोलीस नाईक सागर सरतापे, पोलीस नाईक जयसिंग भोई, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजे, सचिन शिल्के, बाबा भोसले, राम भिंगारे, अब्रार दिंडोरे, सय्यद यांनी बजावली. दिनांक 10/2022 रोजी रमा हॉस्पिटल मंत्रालय हॉटेलच्या शेजारी त्या रमा हॉस्पिटलमध्ये साधना गणेश गायकवाड या नर्स म्हणून काम करतात. त्या नर्स म्हणून काम करण्यासाठी 10/2022 रोजी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यांना रात्रपाळी होती. रात्रपाळीची ड्युटी संपल्यानंतर त्या सकाळी निघाल्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे त्यांचे सुमारे 12 तोळे सोनं आणि 6,500 रुपये कॅश असलेलं पाकिट हरवलं आहे किंवा गहाळ झालं आहे किंवा कोणीतरी चोरून नेलं असं त्यांना वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आमच्याकडे संपर्क साधल्यानंतर आम्ही आमच्या DB पथकातील कर्मचारी सागर सरतापे, बाबा भोसले, राम बिंगारे, अब्रार दिंडोरे असे रवाना केले आणि त्यांनी शोध घेतला त्या पाकिटाचा. त्यांनी शोध घेतला असता त्यांना सदरचं पाकिट मिळून आलं, म्हणजे त्यांना ते सापडलं आणि त्यात 12 तोळे सोनं आणि रक्कम जशीच्या तशी मिळून आली. ती त्यांना आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बोलवून सुपूर्द केली आहे.